नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी रूप हे आपल्या हातात नसतं रूप निखारायचं असतं आणि निखारण्यासाठी लागते ती म्हणजे दृष्टी त्यासाठी आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि याच गुजगोष्टी करण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत सौंदर्यतज्ञ राहुल फाटे तेव्हा त्यांचं स्वागत करूया राहुलजी रूपदा या खास कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार जी या आधीच्या मध्ये आपण पिगमेंटेशन बद्दल बोललो अतिशय सेन्सिटिव्ह टॉपिक ह्या दृष्टीने प्रेग्न्सी नंतर पिगमेंटेशन हे येतच आणि किंवा आपण त्या संदर्भात बोललो मात्र नंतरही आपण बघतो की, की बरेचदा बहुतांश स्त्रियांना पिगमेंटेशन हे येतच असं का होत बरोबर आहे हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मृदूला कारण होत हे की पिगमेंटेशन म्हंटलं की प्रत्येक स्त्री घाबरलेली असते आणि असं होतं की चाळीसशी नंतर जेव्हा पिगमेंटेशन बघितलं जातं की खूप म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के स्त्रियांमध्ये आज चाळीसशी नंतर पिगमेंटेशन दिसतं मग ते पिगमेंटेशन पाहिलं की प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक भीती असते की अरे मला पण असं पिगमेंटेशन तर येणार नाही ना आणि मग ती एक जिज्ञासा असते की का असं होतं आणि म्हणून मला या कार्यक्रमात खूप आपल्याला प्रश्न आले आहेत याविषयी म्हणून मला यावेळेला स्पेसिफिकली या विषयी बोलायचं होतं की पिगमेंटेशन प्रेग्नन्सीच्या दरम्यान येतं किंवा ते जातं वगैरे असे सगळे प्रकार घडतात पण खूपदा जर आपण हायपर पिगमेंटेशन पाहिलं तर त्याचे जास्तीत जास्त चान्सेस साधारण पेरीमिनोपॉझल एजमध्ये म्हणजे मिनोपॉज येण्याच्या काही एक दोन वर्ष आधी किंवा त्या कालखंडामध्ये दिसतात बर आणि पुन्हा या गोष्टीचा आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की हे खऱ्या अर्थानं हॉर्मोनल आहे बरं कारण मिनोपॉज येण्याच्या आधीपासनं प्रत्येक स्त्रीच्या शरीरात हॉर्मोनल बदल घडत जातात आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर कुठलीही स्त्री ही सुंदर दिसत असते ती तिच्या हॉर्मोन्समुळे म्हणजे शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे दोन महत्वाचे हॉर्मोन्स आहेत याच्यामुळे तिचा चेहरा प्रफुल्लित दिसत असतो किंवा त्यावर ग्लो असतो किंवा तो, कि तो जास्त सुंदर दिसत असतो आणि ज्या वेळेला या हॉर्मोन्स मध्ये कुठेतरी डिस्टर्बन्सेस त्यावेळेला चेहऱ्याकडे होणारा जो रक्त पुरवठा आहे त्याच्यामध्ये फरक पडायला लागतो आणि खूपदा असं होतं की चेहऱ्याकडच्या ज्या ब्लड वेसेल्स आहेत त्या डायलेट होतात आणि रक्त पुरवठा वाढतो आणि मग अशा फेजेसमध्ये चेहऱ्याच्या त्वचेची संवेदनशीलता वाढत जाते बर ही गेली की टिपिकली सन प्रोटेक्शन कमी व्हायला लागत बर म्हणजे फोटो प्रोटेक्शन जे आपल्या चेहऱ्याला हवं असतं ते कमी होता त्वचा जास्त संवेदनशील होते बरं आणि ही संवेदनशील झाली की बघ महत्वाचं काय घडतं की साधारणपणे चाळीशीच्या दरम्यानच चाळीशी नंतर मुख्य म्हणजे जेव्हा असं पिगमेंटेशन यायला लागतं तेव्हा ती स्त्री थोडीशी निर्धास्त झालेली असते तिच्या चेहऱ्याचा किंवा ओव्हरऑल प्रोटेक्शनचा खूप विचार ती करत नसते सन प्रोटेक्शन कडे खूप लक्ष नसतं म्हणजे जशा मुली लक्ष देतात हो। तशा एक थोडासा पेरिमिनोपॉ लावता पण असं निघण्याकडे कल जास्त असतो आणि परिणामी वाढलेली फोटोसेन्सिटिव्हिटी हॉर्मोनल चेंजेस त्यात नकळत वाढलेला एक अनामिक स्ट्रेस हे सगळे फॅक्टर्स एकत्र येतात आणि हे फॅक्टर्स एकत्र यायला लागले की वाढलेल्या फोटोसेन्सिटिव्हिटीमुळे चेहऱ्यावरचे मेलानोसाइट्स ऍक्टिव्हेट होतात आणि मग चेहऱ्यावर हळूहळू छोटे छोटे स्पॉट्स येतात बरं का पहिले आणि छोटे छोटे अगदी 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 छोटे स्पॉट्स ब्लॅक यायला लागले की ते सुरुवात समजायची आणि नकळत एक दिवस त्या स्त्रीला असं जाणवतं की आपण आरशात बघतो आहोत आणि आपल्या चेहऱ्यावरती गालावरती कुठेतरी हायपर पिगमेंटेशन चेहरा चेहरा तर थोडासा दिसला की जीव घाबरायला ला लागतो पण ही प्रोसेस खूप फास्ट असते म्हणजे माझं असं म्हणणं असतं की पिगमेंटेशन यायची सुरुवात झाली की लगेच भरल्यानंतरच तुम्ही जर ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं कठीण आहे तर मग दीर्घ हो, काळ हो, दो, दोन पिगमेंटेशन मध्ये जे हायपर पिगमेंटेशन येतं ते टेम्पररी असत नव्वद टक्के केसेस मध्ये प्रेग्नन्सी मध्ये ते येतं आणि मग खूपदा प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर ट्रीटमेंट करायची गरज पण पडत नाही ट्रीटमेंट न करताच हे पिगमेंटेशन निघून जातं पण एज एजमध्ये किंवा दरम्यान येणार जे पिगमेंटेशन असतं ते मात्र परमनंट स्वरूपाचं असतं कारण मग ते येतं वाढतं आणि वाढतच राहत आणि मग त्याची जर योग्य पद्धतीनं आपण काळजी घेतली नाही तर ते पूर्ण परमनंटच बनतं आणि मग काही केल्या ते जात नाही असं नाही की त्याला ट्रीटमेंट नाही आहेत ट्रीटमेंट आहेत पण माझं असं म्हणणं की पूर्ण ते वाढल्यानंतर वाढल्यानंतरही आपण ते कमी करतो जात मान्य पण ते सुरुवात झाल्यानंतरच त्याची काळजी घेतली तर तो पूर्ण चेहरा काळा पडत नाहीच राहुलजी पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण म्हटलं प्रेग्नन्सी नंतर किंवा नंतर पण तरुण मुली देखील असतात अतिशय दुःखी असतात त्यांच्या चेहऱ्यावरती ते, 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 ते पिगमेंटेशनमुळे तो काय प्रकार असतो मग मुलींमध्ये येणारे जे हायपर पिगमेंटेशन असत ते यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की खूपदा फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या ज्या घेतल्या जातात okay. या गोळ्यांमुळे सुद्धा प्रोजेस्टेरॉनिक पिल्स आहेत प्रोजेस्टेरॉन लेवल्स वाढतात प्रेग्नेसी मध्ये काय घडतं प्रोजेस्टेरॉन लेव्हल्स वाढतात हा। आणि प्रोजेस्टेरॉन लेव्हल्स वाढल्या की चेहऱ्याच्या त्वचेकडे जो रक्त पुरवठा होत असतो तो वाढतो बर... त्वचेची संवेदनशीलता वाढते आणि हीच गोष्ट खूपदा फॅमिली प्लॅनिंगच्या टॅब्लेट्समुळे होऊ शकते म्हणजे हायपर पिगमेंटेशनचा एखादीला त्रास असेल आणि त्याच्याबरोबर कंट्रोल करणं कठीण म्हणजे हो मग पर्याय व्यवस्था आपल्याला तिथे शोधायला लागते गरजेचं आहे आपण आता स्त्रियांच्या पिगमेंटेशन बद्दल बोलतोय पुरुषांना नसतं असं काही नाही पुरुषांनाही भरपूर अगदी गालावरती कधी कपाळावरती मोठ्या प्रमाणात पिगमेंटेशन असतं ते का पण एक महत्वाची गोष्ट आता जसं स्त्रियांना वांग असतं म्हणजे गालावर नाक नाकाच्या ब्रिजवर किंवा अपर लिप्सवर आणि भुवयांवर हे जे टिपिकल पिगमेंटेशन येतं त्याला फिमेल पॅटर्न हायपर पिगमेंटेशन आपण म्हणतो लक्षात येतो पटकन पण खूपदा असं पुरुषांमध्ये पण दिसतं की असं गालावरचे तेच टिपिकल पोर्शन पण म्हणजे त्या पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं नाही तर पुरुषांमध्ये येणारं पिगमेंटेशन हे बहुतांश वेळेला सनबर्न्समुळे असतं अच्छा कारण उन्हामध्ये जास्त काम केल्यानंतर के आणि ज्यांची स्किन जास्त फोटोसेन्सिटिव्ह झालेली जा असेल पर, अशा लोकांमध्ये असं हायपर पिगमेंटेशन येण्याचे चान्सेस खूपच प्रचंड असू शकतात म्हणजे त्या मध्ये आणि या मध्ये खूपच अंतर आहे जमीन आसमानचं अंतर आहे पण हे पिगमेंटेशन बघत असताना दोन शक्यता आपल्याला पडताळून बघायला लागतात एक तर हे फोटोसेन्सिटिव्हिटीमुळे असू शकतं म्हणजे स्किन फोटो सेन्सिटिव्ह होते हुँ. त्यात हे पुरुष जर उन्हात डायरेक्ट सनस्क्रीन न वापरता आणि प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर स्त्रियांच्या तुलनेत पुरुष खूपच नेग्लिजंट आहेत म्हणजे आताची नवीन पिढी म्हणजे फेअरनेस क्रीम फॉर मेल वगैरे हा कन्सेप्ट आता यायला लागलाय पण पूर्वीचं जर तुम्ही पाहिलं तर दिसण्याच्या बाबतीत पुरुष तेवढे कॉशस नव्हते बरं दिसण्याच्या बाबतीत जरी कॉशस असले तरी सन प्रोटेक्शन साठी चेहरा बांधायला हवा किंवा सनस्क्रीन सनब्लॉक्स लावायला हवे एवढी जागरूकता पुरुषांमध्ये कमी बघायला मिळते आणि मग असे पुरुष जेव्हा उन्हात डायरेक्टली फिरतात आणि स्किन फोटो सेन्सिटिव्ह असेल तर जो भाग सेंसिटाइज झालेला असेल तिथे सूर्यकिरणांमुळे डायरेक्ट पिगमेंटेशन वाढायला ला लागतं खरं मग हे वाढणारं पिगमेंटेशन कंट्रोल करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे स्त्रियांमध्ये असणार वाग नाही पुरुषांचं आणि हा वेगळा पण पण तरी अनेकदा असं की पिगमेंटेशन बापरे हे जाणारच नाही याच्यावरती काही उपायच नाही काय का वाटतं हे खरं आहे पिगमेंटेशनच्या बाबतीत जे बोललं जातं त्याचं कारण असं की पिगमेंटेशनच्या बाबतीत हायपर पिगमेंटेशन जेव्हा होतं तेव्हा खूपदा हे पिगमेंटेशन कशामुळे आहे याचाच अनालिसिस प्रॉपर होत नाही म्हणजे मला असं प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की हायपर पिगमेंटेशनची जर आपण ट्रीटमेंट करणार असू तर ती घरच्या घरी करणं अयोग्यच आहे की काहीतरी साठीची क्रीम्स आहेत औषधं आहेत बाजारात उपलब्ध आहेत कुणीतरी वापरली त्यांचं कमी झालं म्हणून आपण वापरणं हे घातक आहे हायपर पिगमेंटेशन आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं खूपच आवश्यक आहे खरं आहे सौंदर्याच्या गोष्टी करताना सौंदर्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिगमेंटेशन या विषयावरती आज आपण चर्चा करतो आपण उपाय या विषयावरती बोलत होतो की स्त्रियांना म्हणजे बहुतांशी आपण बघतोय पिगमेंटेशन त्याच्यानंतर पुरुषांना देखील काय खास उपाय त्याच्यावरती उपाय खूप आहेत होमकेअरसाठी पण खूप सारे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत पण मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की हायपर पिगमेंटेशन हा विषय असा अनाहूतपणे हाताळण्यासारखा नाही आहे जेव्हा एखादीच्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन येतं काय डाग दिसतात तेव्हा ती व्यक्ती घाबरून जाते आणि घाबरून पहिल्यांदा तिला असं वाटतं की आता मी काय करू म्हणजे आरशात बघतानाच कसं तरी होत म्हणजे सगळं सौंदर्यच डागाळलं जातं ना म्हणजे चंद्रिकेसारखं ते होत पण मग अशा वेळेला मला प्रामाणिकपणे वाटतं की कुठलाही इलाज मनाने करून त्यात खूप डिले करून ट्रीटमेंट केली की तुम्ही आणखीन गर्तेच जाता खरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येऊ शकत नाहीत कारण तुम्ही नुसता ट्रायल अँड एरर मध्ये वेळ वाया घालवताय असं करण्याऐवजी मला प्रामाणिकपणे असं वाटतं की याच्यावर जर आपण व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं म्हणजे पहिला क्लायंट जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा तिचं स्किन पाहिल्यानंतर पहिल्यांदा मला सगळा ॲनालिसिस करायला लागतो आणि तो सगळा ॲनालिसिस तिचा उहापोह तिच्या प्रकृतीविषयी ती कशा पद्धतीने जगते तिची लाईफस्टाईल काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की मग लक्षात येतं की हे हायपर पिगमेंटेशन नेमकं कशामुळे म्हणजे एक गमत सांगतो की असं वांग जसं असतं तसंच दिसणारं हायपर पिगमेंटेशन असं घेऊन एखादी स्त्री आपल्याकडे येते आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर ते असं वाटतं की अरे हे तर हॉर्मोनल आहे आणि मग त्याची नुसतीच जर तुम्ही हॉर्मोनल ट्रीटमेंट सुरू केली तुम्हाला यश येत नाही कारण हे है हायपर पिगमेंटेशन हेअर कलरच्या ऍलर्जीमुळे आलेलं असू शकतं आणि मग जेव्हा ते हेअर कलर एलर्जीमुळे येतं तेव्हा तुम्ही दुसरेच काहीतरी उपाय करत राहिलात हायपर पिगमेंटेशनचे तर तुम्हाला क्लायंटला कधीही योग्य रिझल्ट महत्वाचं खूप हो। महत्वाचा मुद्दा म्हणजे हेअर कलर मुळे सुद्धा हे पिगमेंटेशन हो। येऊ शकतं सिव्हिअर पिगमेंटेशन येतं हेअर कलर मुळे खूप महत्वाचा मुद्दा अर्थात आता नुसतं हेअर कलर मुळे येणारं पिगमेंटेशन वेगळं हो पण तुमच्या पिगमेंटेशन मधले हे अनालिसिस करणं हे फोटो सेन्सिटिव्हिटीमुळे आहे हॉर्मोन्समुळे आहे है की हेअर कलरची अलर्जी आहे किंवा इतर कुठल्या पदार्थांची एलर्जी किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे फॅक्टर्स खूप आहेत जेव्हा ते परफेक्टली आपण आयडेंटिफाय करतो पिगमेंटेशन आलं की काय त्वचेची कशी काळजी घ्यायची त्वचेची काळजी घेण्याआधी पहिल्यांदा आतून काय करायचं हे समजायला पाहिजे म्हणजे जर ते हॉर्मोनल पिगमेंटेशन असेल प्रजिस्टर तिथला जर मेन कल्प्रिट असेल आणि ती स्त्री जर प्रोजेस्टेरॉनिक पिल्स घेत असेल ओके तर तिथे ते नियंत्रण करायला लागतं की नाही यू हॅव टू शिफ्ट फॉर सम अदर मीडिया काहीतरी वेगळं माध्यम वापरायला लागेल आणि तिथे वापर थांबवावा लागेल तेच जर हेअर कलरचा संशय आपल्याला येत असेल तर तिथे हेअर कलर अप्लिकेशन इनहिबिट करावं लागेल तीच जर फोटो सेन्सिटिव्हिटी जास्त आहे असं वाटत असेल तर मग बी कॉम्प्लेक्स आहार कसा आहे तुमचा पूरक आहे का त्यात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स पूरक प्रमाणात तुम्हाला मिळत आहेत का आणि फोटो प्रोटेक्शन तुम्ही पुरेशा प्रमाणात नीटच घेता आहात का या गोष्टीकडे आपल्याला फोकस करावा लागेल आणि तेच जर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीमुळे आलं असेल हु, तर त्यावेळेला मग पिगमेंटेशनचा प्रकार वेगळा दिसतो त्याच्या जागा वेगळ्या असतात आणि मग त्यासाठी आपल्याला पेशंटला वेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करायला लागतो म्हणजे हे झाले इंटरनल भाग आणि मग जेव्हा एक्सटर्नल ट्रीटमेंट आता पिगमेंटेशन जेव्हा वाढलेलं आहे एखादी व्यक्ती काळे डाग घेऊन येते आहे तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त बाहेरच्या त्वचेला आहे आणि हो. बाह्य उपचारांना कॉस्मेटिक उपचारांना ती जसे रिझल्ट हो. आपल्याला मिळतील तसे रिझल्ट आत, आतून केलेल्या उपचारांना नाही मिळू शकत आणि मग आपल्याला स्पेसिफिकली उपचार करताना बाहेरून आपल्याला काय करता येईल याच्याकडे फोकस द्या राहुलजी खूप महत्वाचा मुद्दा आहे अर्थातच ट्रीटमेंट आणि आपण सौंदर्य तज्ञ हा इतकं सुंदर आपण नेहमी समजावून सांगता राहुलजी आपण ट्रीटमेंट विषयी बोलत होतो काय हमखास ट्रीटमेंट मृदुला आपल्याकडे ट्रीटमेंट ज्या आपण हायपर पिगमेंटेशनच्या करतो त्यात पहिल्यांदा तर आपण पूर्ण ॲनालिसिस घेतो की काय प्रॉब्लेम्स आहेत कशामुळे हे असू शकतं आणि एकदा ते आयडेंटिफाय झालं की मग आपल्या ट्रीटमेंट सुरू होतात त्या क्लिनिकल ट्रीटमेंट्सपासनं म्हणजे आपल्या ब्युटी क्लिनिक्समध्ये आपण याच्या ट्रीटमेंट्स करत असतो त्यात सगळ्यात पहिल्यांदा हायपर पिगमेंटेशनचं स्वरूप पाहिल्यानंतर त्यानुसार ठरवलं जातं की या स्किनला आता कुठले पील्स वापरायचे हा हायपर पिगमेंटेशन आहे म्हणजे चेहऱ्यावर जो डेड टिश्यू साचलाय त्यात खूप सारं मेलानिन जमलेलं आहे आणि ते जोपर्यंत आपण काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्याला पिगमेंटेशन काढता येणार नाही म्हणजे खोडरभर घेऊन मिटवल्यासारखा तर प्रोसेस नाहीच आहे ते वरचे डेड टिश्यू काढून हायपर पिगमेंटेशन काढायला लागतं ला ला तेव्हाच आपल्याला रिझल्ट देता येतात पण मग हे हायपर पिगमेंटेशन जेव्हा आपण काढत असतो तेव्हा पिलिंग करायला लागतं म्हणजे डेड टिश्यू जो आहे जिथे जास्त मेलॅनिन साठलेला आहे हा डेड टिश्यू आपल्याला काढायला लागतो पील करून बर पण पील करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं की या टाईपच्या हायपर पिगमेंटेशनला कुठलं पील लागणार आहे कारण खूपदा आमच्याकडे असे पेशंट्स येतात जे अनेक क्लिनिक्समध्ये जातात त्यांचं पीलिंग केलं जातं आणि ते पिगमेंटेशन वाढलेलं असतं जे भाजलेले चेहरे घेऊन क्लायंट्स येतात तर आ, पीलिंग हा उपचार असतो पण कुठल्या स्किनसाठी कुठल्या प्रकारचं पीलिंग करायचं हे खूपच महत्वाचं आहे आणि याच्याबद्दल जर पूरक माहिती नसेल पुरेशी माहिती नसेल तर मग हायपर पिगमेंटेशनची ट्रीटमेंट करत असताना हे पिगमेंटेशन कमी होऊन जास्त वाढणं ही रिस्क खूप असते म्हणजे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं तत्क्षणी जायला पाहिजे लवकर तर घ्यायला पाहिजे किंवा आलेलंही असेल खूप तर आपण त्याला उत्कृष्ट ट्रीटमेंट देतो पण पहिल्यांदा तिथे पील सिलेक्शन हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे त्या स्किनच्या टाईपनुसार किंवा हायपर पिगमेंटेशनच्या टाईपनुसार आपण पील सिलेक्ट करतो आणि पीलिंग केल्यानंतर आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की फोटो सेन्सिटिव्ह स्किन झालेली आहे फोटॉन्स ची सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे लाईटची सेन्सिटिव्हिटी आहे सूर्यकिरणांची ची युव्हिरेसिटिव्हिटी आहे पण स्किन सेन्सिटाइज झाली आहे आणि ही सेन्सिटाइज झालेली स्किन जोपर्यंत तुम्ही काम डाऊन करत नाही तोपर्यंत तो हे पिगमेंटेशन माघारी फिरत नाही okay. मग ते पिगमेंटेशन तिथेच बसलेलं असतं आणि त्याला माघारी फिरवून परतवून लावायचं असेल तर या स्किनचा जो हायपर सेन्सिटिव्ह प्रकार आहे त्याला काम डाऊन करणं खूप गरजेचं आपल्या सगळ्या सेंटरमध्ये प्रत्येक प्रत्येक सेंटरमध्ये आपण याच्यावर पूर्ण फोकस करतो माझं पर्सनल लक्ष असतं की आपण काय करतो आहोत आणि पर्सनल लक्ष देऊन आपण आपल्या क्लायंटची ट्रीटमेंट करत असतो आणि जेव्हा ही स्किन म्हणजे पिगमेंटेशन काढण्याच्या आधी तिची सेन्सिटिव्हिटी कमी करायची तिला काम डाऊन करायचं तिला डिटॉक्सिफाय करायचं हे खूप महत्वाचं असतं खरं एक छोटासा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने की चेहऱ्यावरती काय डाग दिसल्या बरोबर मग होम केअर काय घ्यायला पाहिजे लागली बरोबर ट्रीटमेंट्स <laughs> बरोबरच माझं असं म्हणणं असतं की नुसती क्लिनिकल ट्रीटमेंट करून रिझल्ट येऊ शकत नाहीत इथे केअरच सगळ्यात महत्वाची आहे आणि होमकेअर करत असताना फक्त सनस्क्रीन्स पूरक प्रमाणात काम करत नाहीत तर इथे आपल्याला एक्सफोलिएशन आणि स्किन लाइटनिंग एजंट्स या दोन गोष्टींची मदत घ्यावी लागते आणि मृदुला आपल्याकडे आताच नवीन फार सुंदर प्रॉडक्ट्स आपण लॉन्च केलेले आहेत एक म्हणजे मेलाश्रिंक श्रिंक क्रीम आहे ज्याने लिटरली पिगमेंटेशन कमी व्हायला लागतं आणि दुसरं आपल्याकडे आहे व्हायटनिंग कॉन्सन्ट्रेट या दोन गोष्टींचा आपण घरी वापर करायला देत असतो आणि व्हायटनिंग कॉन्सन्ट्रेट त्याच्या नावाप्रमाणेच आहे की चेहऱ्यावरच जे हायपर पिगमेंटेशन आहे ते लिटरली ड्रामॅटिकली ते कमी करत जातं म्हणजे एखादी व्यक्ती काळी असेल तर तिला गोरं करता येत नाही उजळ करता येतं पण एखाद्या चेहऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन आलेलं असेल ते डाग काळे असतील तर ते आपल्याला निश्चित झपाट्यानं कमी करतील राहुलजी खूप सुंदर तुम्ही माहिती दिली आणि पिगमेंटेशन हा इतका जिव्हाळ्याचा विषय ना की पिगमेंटेशन बद्दल सगळ्यांना खूप माहिती करून दिली तुम्ही खूप छान सांगितलं इतका वेळ दिला त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद रूपदा या कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय मात्र पुढच्या रविवारी ठीक साडेतीन वाजता नवीन विषया असं आपण भेटणार आहोत रूपदामध्ये आणि अर्थातच रूपदामध्ये आपण करत असतो सौंदर्याच्या गुज गोष्टी चोवीस तास एक पाऊल पुढे